नागपूरमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, लोकांचे कामधंदे अडचणीत येतील असा कोणताही निर्णय सरकार घेणार नाही, मात्र लोकांनी सहकार्य करण्याची गरज आहे असं मत नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलंय. बेड संदर्भात नागपूर उपाययोजना करणं सुरू आहे. बेडसाठी समन्वयक म्हणून नागपूरचे अतिरिक्त आयुक्त जलद शर्मा यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आजपासून नागपूरमध्ये जिल्हा प्रशासनाचे निर्बंध हटवण्यात येणार असून राज्य सरकारची नियमावली नागपूरमध्ये लागू होईल असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. की आपण सगळे गरीब लोक आहोत, आपलं सकाळी कामावर जाणं संध्याकाळी पानावर खाणं ही आपली परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थिती लक्षात ठेवून राज्य सरकार आणि आम्ही या ठिकाणी कोणतेही अशी बंधनं तुमच्यावर टाकू इच्छित नाही की जेणेकरून तुमची रोजीरोटी या ठिकाणी कमी होईल, ती सुरू राहणार आणि ते सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उरला प्रश्न तुमच्या जीवितांचा, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी मी जबाबदार या पद्धतीनं आपण सर्वांनी घ्यावी ही विनंती आहे. तर नांदेड जिल्ह्यात सध्या दररोज हजाराच्या वर कोरोना रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 42,000 गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातल्या 780 रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि सध्या उपचाराधीन असलेल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10,000 घरात पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लावूनही कोरोना नियमांचं पालन केलं जात नसल्यानं नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस यंत्रणा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करत असली तरीही फारसा उपयोग होताना दिसत नाहीये. लोक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचं चित्र नांदेडमध्ये आहे. चिंताजनक आहे की अधिक त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते आणि म्हणून मला जनतेला विनंती करायची आहे, कृपया प्रशासनाला सहकार्य करा. काही कालावधी मध्यंतरी ब्रेक द्यायचा आपण प्रयत्न करू, परंतु जर लोकांनी गर्दी, आपण मी हॉटस्पॉट जे शहरात मी पाहिले की हॉटस्पॉट्समध्ये होणारी जी गर्दी आहे ती गर्दी सगळी लोकांच्या गर्दीमुळेच त्या ठिकाणी पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये आणि जे काही गरजा आहेत त्या ऑनलाईन मागवता येतात. भाजीपालासुद्धा आपण गाडे ठिकठिकाणी कॉलनीमध्ये पाठवण्यासंदर्भात माझ्या सूचना केल्या होत्या, त्याची गर्दी आपल्याला अधिक वाढवता येतील. परंतु गर्दी आणि बाजारला होणारी गर्दी आणि बाहेर फिरणारी लोकं आहेत ती संख्या थोडीशी जर आटोक्यात आणली तर मला वाटतं की बराच फरक पडेल. प्रेक्षक, आपण पाहिलं या 8 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनत चाललेली आहे. अजूनही वेळ गेलेला नाहीये, आपण स्वतःच काही निर्बंध पाळूयात आणि येणाऱ्या काळामध्ये कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवूयात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कोरोना समूह संसर्गाच्या उंबरठ्यावर आहे, त्यामुळे धोका आणखीन वाढलाय. त्यामुळे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा आणि अर्थातच सोशल डिस्टन्सिंग पाळा. आज स्पॉटलाईटमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही. नमस्कार.